अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या 6 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने पूर्ण बहुमताचा दावा केला आहे। जामनेर नगर परिषदेच्या वतीने झालेल्या विविध विकास कामांच्या शिदोरीवर जामनेर शहरातील सुज्ञ मतदार हे विकासाच्या बाजूनेच राहतील असा ठाम विश्वास विद्यमान नगराध्यक्ष तथा भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना महाजन आणि भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी व्यक्त केला आहे। येणाऱ्या 6 एप्रिल रोजी जामनेर नगर परिषदेची निवडणूक आहे आणि लोकनियुक्तीचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडून येऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे। आमच्याकडे खंबीर नेतृत्व आहे गिरीशजी महाजन यांचं, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। जनतेने आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, परिपूर्ण विश्वास टाकला आहे आणि त्याच्या आशेवर आम्ही निवडणूक जिंकू अशी अपेक्षा। नमस्कार, 6 एप्रिलला होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ साधना गिरीश महाजन यांच्यासह सगळ्या प्रभागात 24 नगरसेवक उभे आहेत। खऱ्या अर्थानं ज्या दिवशी आपल्या या उमेदवारांच्या अर्जांची छाननी होती त्याच दिवशी 50% विजय आमचा भारतीय जनता पार्टीचा झाला। त्यात 2 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवत असताना आम्हाला खात्री आहे की आमचे सगळे नगरसेवक हे चांगल्या फरकाने निवडून येतील। शिवाय नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ साधनाताई महाजन ह्या देखील खूप मोठ्या फरकाने विजयी होणार आहे। त्यामागचं कारणही तसंच आहे, आम्हाला माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांचं सक्षम असं नेतृत्व मिळालं आहे, ज्यांची केंद्रातही वजन आहे महाराष्ट्रातही वजन आहे। महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे आहेत, प्रतिमुख्यमंत्री म्हणून अशी त्यांची छवी या महाराष्ट्रात तयार झालेली आहे आणि त्या नेतृत्वाचा निश्चितच आम्ही फायदा आम्हाला होणार आहे। त्या नेतृत्वाच्या फायद्यावरच गेल्या 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस नगरपरिषद आमच्या ताब्यात आली सौ साधनाताई महाजन ह्या नगराध्यक्ष झाल्यात आणि एकंदरीत जो थांबलेला विकास जामनेरचा होता त्या विकासाच्या कामाला गती मिळायला सुरुवात झाली। भाऊंच्या मंत्रिपदाचा उपयोग करून कधी नव्हे इतका मोठा विकास निधी या जामनेर नगरपालिकेसाठी आला। आपल्याला हा सगळा जामनेर शहराचा विकास हा दिसतोय, अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत। आपल्या जामनेर शहराच्या संपूर्ण भागात प्रत्येक ठिकाणी ह्या भुयारी गटारी ह्या झालेल्या आहेत। दोघं बाजूने दुतर्फा भागाने गटारींचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने जर का विचार केला तर भुयारी गटारी झाल्यामुळे डासांची आणि या समस्या सगळ्या त्या मिटणार आहेत। त्याचबरोबर जर का विचार केला तर संपूर्ण भागात असा एकही भाग नाही की तिथे रस्ता मंजूर नाही आहे। सगळ्या जामनेर शहरातल्या सगळ्या कॉलन्या असतील, अंतर्गत भाग जेवढे रस्ते असतील ते आज डांबरीकरण रस्ते मंजूर झालेले आहेत, त्याच्यावर निधी उमटलेला आहे। शिवाय ज्या पाण्यासाठी आपल्या जामनेर शहरातल्या जनतेला बऱ्याच वेळेस हा लपष्ट भोगावा लागत होत्या त्या पाण्याचा प्रश्न वागुरून पाणीपुरवठा योजना मंजूर करून भाऊंच्या नेतृत्वात ती मंजूर झाली आणि तो समस्या जामनेर शहराची सुटली आहे। आज खूप मोठा शुद्ध पाण्याचा फिल्टर प्लॅन आपल्याकडे तयार झालेला आहे। संपूर्ण गावात 50 वर्ष पुरेल अशा पद्धतीची पुढच्या 50 वर्षाच्या भविष्य लक्षात घेऊन पाईपलाईन टाकून झालेल्या आहेत आणि स्वच्छ आणि चांगला पाईपलाईनमधनं पाणीपुरवठा हा आपल्या जामनेर शहरात आत्ता सध्या सुरू आहे। त्याबरोबर अनेक ठिकाणी आपण जे ओपन स्पेस होते ते विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा निधी आपल्या या जामनेर शहरात भाऊंच्या माध्यमातून आपण टाकला आणि प्रत्येक ठिकाणी जिथे घाणीचं साम्राज्य त्या ओपन स्पेसमध्ये असायचं तिथे ते ओपन स्पेस आता बगीचे होत आहेत। काही ठिकाणी आपण सभागृह तयार केलेले आहेत, क्लब हॉल तयार केलेले आहेत, डोम टाकलेले आहेत आणि यासोबतच ज्या आमच्या
जामनेर शहरातले अनेक समाज हे मंगल कार्यालयासाठी वंचित होते. तिथे क्लब हॉल करून मग मराठा समाज असेल, माळी समाज असेल, वंजारी समाज असेल, छोटे मोठे विविध समाज असतील त्यांच्यासाठी क्लब हॉलची आपण मंगल कार्यालय म्हणून उपयोग करता येईल यासाठीचा अनेक खूप मोठा निधी या कामांवर आपण टाकला. त्याचे बरेचसे कामं हे पूर्ण झालेले आहेत, काही प्रगतीपथावर आहेत. आपल्याला जामनेर शहराच्या सुशोभीकरणात म्हणजे चौपदरीकरण रस्ता याचा जर का विचार केला तर आपल्या शहरात ते काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात. जळगाव रोड ते पाचोरा रोड, भुसावळ रोड ते आपल्या भुसावळ नाक्यापर्यंतच्या रस्त्यांचं चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. तिच्यावरही निधी येऊन पडलेला आहे आणि मधनं डिवायडर टाकून रोषणाईच्या माध्यमातून जामनेर शहर सुंदर शहर कसं दिसेल या पद्धतीने कामांची गती जोरात सुरू आहे. त्यातल्या त्यात जामनेर शहरात असा कुठेच भाग नव्हता की तिथे कुठेतरी पर्यटन स्थळासारखं कुठे काही असलं पाहिजे असं स्वप्न गेल्या अनेक वर्षापासूनचं माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांचं होतं. त्यात ते पूर्णत्वास सोनबर्डीच्या माध्यमातून आलं. सोनबर्डीवर मागच्याच वेळेस आपण पाहिलं असेल खूप मोठा महादेवा मंदिराचा स्थापनाचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्सवात आपण झाला. अत्यंत जामनेर शहराला सुशोभीकरण होईल, आपल्या जामनेर शहराची निश्चितच मान उंचवेल एवढा एक चांगलं असं महादेवाचं मंदिर त्या सोनबर्डीवर बांधलं गेलं. त्या बर्डीला सुशोभीकरण करण्यासाठी त्याच्या आजूबाजूने वॉकिंग ट्रॅकची मंजुरी झालेली आहे. वॉकिंग ट्रॅक लोकांना तिथे सहज फिरता यावं, बगीचाचंही तिथे विकसित होणार आहे. सोबतच तिथे जलतरण विद्यार्थ्यांना असेल, नागरिकांना असेल, तेथे त्यांना पोहण्यासाठी एक चांगली अशी जागा करावी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव त्या जलतरण आपलं तलावाला आपण दिलं. एक खूप मोठा जलतरण ऑलिम्पिक लेवलच्या दर्जाचा जलतरण तलाव आपल्या या जामनेर शहरात आत्ता झालेला आहे. त्याच्याच बाजूला एक जिम्नॅस्टिक हॉल आहे. सोबतच जर का आपण पाहिलं तर तरुणांसाठी व्यसनापासून ते मुक्त राहिले पाहिजे, त्यांनी व्यायामाच्या पद्धतीनं खूप मोठे असं हे केलं पाहिजे म्हणून ठिकठिकाणी बऱ्याच ठिकाणी मग गणेशवाडी असेल, जामनेरपुरा असेल, बजरंगपुरा असेल, जामनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिथे ब्युटी तत्वावर आपण आपला व्यापारी संकुलन मांडलं तिथे एक चांगलं असं जिम भाऊंच्या नेतृत्वात तयार केलेलं आहे. अनेक तरुण त्या जिमचा आत्ता फायदा घेत आहेत. आपल्या या सगळं विकसित होत असताना जामनेरच्या नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने एक खूप मोठं व्यापारी संकुलन या जामनेरच्या मध्यवर्ती ठिकाणी पूर्णत्वास आलं. त्यानंतर नगरपालिकेची जी इमारत आहे ती आता मागे सरकून तिथे एक चांगलं असं प्रशासकीय इमारत केली पाहिजे. सोबतच भाजी मंडीचा जो प्रश्न आहे जिथे रस्त्यावर आपण काही ठिकाणी भाज्या विकतो तसं न होता आमच्या भाज्या विक्रेत्यांची सोय व्हावी म्हणून एक चांगलं असं मार्केट त्या प्रशासकीय इमारतीला लागून आपण तयार करण्याचा काम सुरू झालं आहे. त्याचं काम प्रगतीपथावर आहे, त्यावर सगळा निधी येऊन पडलेला आहे. सोबतच पोलीस स्टेशनचा जो विषय होता, पोलीस स्टेशनची कॉलनी आणि तिथे जे कर्मचारी राहतात ती कॉलनी, पोलीस स्टेशन, तहसीलचा भाग, इथे एक चांगली प्रशासकीय इमारत उभी राहावी, सुसज्ज असं तहसील कचेरी, त्यानंतर सुसज्ज असं पोलीस इमारत आपल्या जामनेर शहरात तिची मंजुरी मिळालेली आहे. जवळजवळ 20 ते 25 कोटीचा निधी त्या कामावर येऊन पडलेला आहे. प्रवाशांना येण्याजाण्याचा चांगला असा बस स्टँड ज्याला आपण बस पोर्ट आता म्हणतो, खरं तर जसं एअरपोर्ट असतो तशा सगळ्या सुविधानं युक्त बस पोर्टची मान्यता या जामनेर शहरात झालेली आहे. आणि त्यासोबत अनेक विविध ठिकाणी चांगले असे स्वच्छतागृह यांची मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. काही ठिकाणी ते पूर्ण झालेले आहेत आणि 100% हागणदारी मुक्त जळगाव जिल्ह्यातली मला वाटतं ही पहिली नगरपालिका म्हणून तिला राष्ट्रपतींच्या हस्ते सो साधनाताई महाजन ह्या नगराध्यक्ष त्यांना पुरस्कार मिळाला. केंद्राने या सगळ्या याची गोष्टीची दखल घेतली. एकंदरीत सगळीकडे विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांचा प्रचार आम्ही करतो आहे. आपल्याकडे भारतीय जनता पार्टीकडे जर का पाहिलं तर विकासाचे अनेक मुद्दे आहेत, अनेक ठिकाणी आपण कामं केले त्या कामाच्या भरोशावर व आगामी काळात अनेक कामं नियोजित आहेत. आणि या 2.5 वर्षाच्या कालखंडात जो विकास थांबला होता त्या विकास कामाला सौ साधनाताई महाजन यांच्या अध्यक्षपदी असताना मान्य भाऊंच्या नेतृत्वावर त्या गती मिळाली, विविध भागात विकास हा सुरू झाला आणि सोबतच अनेक विकासाचे कामं दृष्टीपथात आहेत. त्यांच्याही प्रशासकीय मंजुऱ्या मिळालेल्या आहेत,
आणि काही नियोजित असा आहे. आपल्याला जर का लक्षात येईल की जामनेरपुरा आणि नगर खाण्याचा जो गावातला भाग होता तिथे एक चांगला असा मोठा फूल आणि बाजूला सुशोभीकरण व्हावं असं गट्टू बसवून एक चांगला वॉकिंग ट्रॅक तयार झालेला आहे. त्यासोबतच कांग नदीला सुशोभीकरण करण्यासाठी बोदवड पूल ते त्या नदीचा जो पूल आहे त्या पुलाला जोडून एक चांगला असा घाट डोळ्यासमोर नियोजित आपल्या डोळ्यासमोर आहे. जेणेकरून जसं आपण पाहिलं असेल की नाशिकला जर का आपण पंचवटीला गेलो तर एक चांगला घाट तसा दिसतो, तशा अनुषंगाने इथेही जामनेरला आपण त्या पद्धतीचं नियोजित कामाचं आपल्या डोळ्यासमोर दृष्टीपथात आहे. अशा अनेक एक नाही अनेक विकास कामांच्या माध्यमातून जनतेला मत मागण्याचा आम्ही आमची नैतिकता आहे. आणि याच्या विपरीत जर का विचार केला तर विरोधकांकडे ठोस असे मुद्दे नाही आहेत. त्यांना विरोध करायचा तर का करावा, कारण गेल्या मागच्या निवडणुकीत जनतेने सत्ता त्यांच्या हातात दिली होती परंतु त्यांना सत्ता टिकवता आली नाही, त्यांना विकास करता आली नाही. आणि अनेक नगरसेवक हे भाऊंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत आले आणि जशी सत्ता ही माननीय सौ साधनाताई महाजन यांच्या हातात दिल्या गेली त्याच्यानंतर सातत्याने विकास जामनेर शहराचा झाला आणि यापुढेही तो आगामी काळात होणार आहे. यासोबत एक खंबीर नेतृत्व केंद्रात हे मान्य नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. महाराष्ट्रात मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. खालवरून तर वरपर्यंत खालपर्यंत हे भारतीय जनता पार्टीचं सत्ता असल्यामुळे निश्चितच जनता नेतृत्व सत्ता आणि विकास कामांना विशेष प्राधान्य देऊन भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून देतील यावर आमचा विश्वास आहे. धन्यवाद.